तर होऊ शकता फुल साईज आणि कशा पद्धतीने दिसते इथे कुठे साप इथं आहे का मोठा आहे एक एक दोन आहे कुठे आहे अरे क्या यार पास में फोन लगा रहा है किस रूम में दिखाए किस रूम है फोटो काल कर मैडम तर मित्रांनो आज आपल्याला अन्नाकुर रोड आणि खराडी इथून कॉल केलेला आहे आणि लेबर कॅम्प गरम हे खूप होतंय आणि जे काही साप आहे ते सगळे बाहेर पडतात त्यांच्या होल मध्ये तर या लेबर कॅम्प मध्ये तुम्ही बघू शकता जो गोण जातीचा विषारी साप आहे कशा पद्धतीने बसलेला आहे लहान मुलं वगैरे असतात तेव्हा लेबर कॅम्प मध्ये बाजूने होल असतात त्याच्यामुळे तुम्ही झोपताना तुमची जी काही होल आहे साईट नाही तुम्ही तुमच्या मॅनेजर असाल किंवा सेफ्टी ऑफिसर असाल त्यांना सांगून ती बुजवणे गरजेचं आहे हा बघा आता कशा पद्धतीने आणि सलग नाही म्हणले तरी इथं 100-1 पत्र्याचे घर असतील हा साप ह्या घरातून त्या घरात त्या घरातून त्या घरात असा पसरत होत असतो आणि आतमध्ये लहान मुलं असतात दिवसभर फक्त लेडीज आणि लहान मुलंच असतात बघू शकता जवळजवळ तुम्ही कशा पद्धतीने येतो विषारी जातीचा हा गोण साप कशा पद्धतीने दिसतो ते बघू शकता हे बघा आता मी तुम्हाला ज्याची याची जी काही माहिती ती इथंच देणार आहे जाड डोकं त्रिकोणी आकाराचे बऱ्याच वेळा या सापाला तुम्ही आजगर किंवा आजगराचे पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करत असा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला ओळखायचं कसा आता थोडस सामान अंगावरती पण नक्षी डिझाईन ही तुम्हाला दिसून येते तोंडापासून तर शेपटीपर्यंत शंकरपाळी सारखे टिपके आणि पोटाकडील जो भाग येतो तुम्हाला गोल गोल धब्बे असे दिसून येतील आणि जाड आणि रट तुम्हाला वाटतो अतिशय सुस्त पण हा जो साप आहे तो सुस्त नाहीये त्याला डिवचला गेला असता तो काय करतो आपल्या शरीराचं वेटळं करून आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतो आपण याला काय करणार आता भरून घेणार आहे या अशा पद्धतीने आपण एकदम सेफ पद्धतीने आधी पिशवी सेट केलेली आहे जेणेकरून त्याला आतमध्ये होल जाणवेल आणि होल जाणवलं तो आतमध्ये जाईल आणि आज खास म्हणजे आपल्या सोबत टोंग आणलेली आपण याच्यापासून सापाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही हे बघू शकतो तुम्ही मी पूर्णपणे प्रेस केलेले पूर्ण प्रेस हे माझं बोट आणि इकडून जे कंपनीमध्ये वापरलं जातं त्याच्यापासून सापांचे मनके हे ब्रेक होत असतात तर ह्यानी सापाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाहीये तर सगळ्यात अगोदर आपण आता तिला रेस्क्यू करून तर ही तिने चेतावणी दिलेली आपल्याला की माझ्यापासून लांब राहा माझ्यापासून तुम्हाला धोका आहे आणि जास्त वेळ नाही घेत आपण हिला लगेच भरून घेणार आहे तर आता चिडलेली खूप
बघू शकता फुल साइज आहे कशा पद्धतीने दिसते इथे वेट एवढं आहे पण मग पूर्णपणे काम पडलेलं आहे मला बरोबर काय साहेब कुठं लावलं पोटं तिकडे समोर बोला ना खराडी दिली का कशा पद्धतीने हाँ ये तो पकड़ ले ले आलू लगे दादा तर या सापाला अजगर किंवा अजगराचे पिल्लू म्हणून पकडण्याचा मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला प्रयत्न करू नका आतो आपल्या जीवाला धोका होऊ शकतो बऱ्याच वेळा ज्या ठिकाणी चावतो ते ठिकाण आपल्याला बोट असू पाय असू ते आपल्याला गँगरिंग होऊन तिकडे सडून तो भाग आपल्याला कट करावा लागतो त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे असेच नवीन हुडं पाहण्यासाठी सर्पमित्र साइजेस घोषणा चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि घराच्या आसपास साप निघाला तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचा नंबर दिलेला असतो त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू चलो 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 रातभर झोपा जरा मुरुम मोर कुठे गेला आता झोपा आवाज नाही उठला तुम्ही रात्री सोई नाही करते 100% चावी काढली काय ना